या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सगळ्या लोकांच्या मृत्यूची त्यांची जाणीवपूर्वक उष्माघात हत्या घडवून आणली ह्या सरकारने. ह्या सगळ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभ जो नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील माननीय देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहासाहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाला, सांस्कृतिक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाला, हे सगळे आयोजक होते. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या माध्यमातून मागणी करतो महाराष्ट्र सरकारला, प्रशासनाला, गृह विभागाला की या उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची नैतिक जबाबदारी माननीय मुख्यमंत्री, माननीय गृहमंत्री अर्थात उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि आप्पा धर्माधिकारी यांची आहे. या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण या सगळ्या लोकांच्या मृत्यूची त्यांची जाणीवपूर्वक उष्माघात हत्या घडवून आणली ह्या सरकारने एका महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी, ज्याला महाराष्ट्रातून सगळ्या स्तरातून विरोध होता आणि याची नैतिक जबाबदारी स्वीकारून माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ह्या सगळ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतो.